आज अठ्ठावीस सप्टेंबर मी अरुण घोडके शिवचिंतन भाग क्रमांक एक हजार सातशे त्र्याण्णव इसवी सन सोळाशे एकोणसष्टच्या पावसाळ्यामध्ये शिवरायांनी अन्नज दत्तोचा भाऊ व्यंकोज दत्तो, दत्तो याबरोबर दुसरी फौज जंजीरावर पाठवली आणि मागून मोरपंत पिंगळे यासी व्यंकोजीच्या मत्तीला पाठवले सारंग दौलत खान यांनी उत्कृष्ट आरमार वाढवून जंजिरास वेढा दिला आणि लढाईचे काम निकराने चालवले सिद्धी खैरेती मोठ्या शिकस्तीने लढला तेव्हा नाईलाजाने शिवरायांनी दंड राजापुरी देऊन सिद्धीने तह केला फक्त पाण्यातला जंजिरा सिद्धीच्या हाती राहिला शिवरायांनी लगेच जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावून वेंकोजी दत्ताला सुभेदार म्हणून नेमले आणि त्याच्या हाताखाली सिद्धीच्या बंदोबस्तासाठी सात हजारांची फौज कायमची ठेवून दिली परंतु त्याचवेळी शिवरायांनी अफजल खान शिवरायांच्यावर चालू आल्यामुळे सिद्धीवर दडपण कमी झाले आणि पुढे आठ वर्ष सिद्धीने आरमाराच्या जोरावर दक्षिणेकडील शिवरायांच्या मुलखास उपद्रव मांडला हे पाहून भरपूर आरमार वाढवल्याशिवाय आपला ताबा कोकणावरती असला नाही याची जाणीव शिवरायांना झाली आणि मध्यंतरीच्या काळात त्यांनी आपले स्वतःचे आरमार तयार केले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी